ब्रिज कोर्स इयत्ता 7वी विषय गणित दिवस 22वा आज आपण स्तंभालेख या घटकातील दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढणे पाहणार आहोत. तर स्तंभालेख काढण्याआधी या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण समजून दिलेलं आहे, पहा ते आपण पाहूयात. आता आपण दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख कसा काढायचा ते पाहूयात. त्यासाठी एक उदाहरण आपण समजून घेऊयात. इयत्ता 6वीच्या वर्गात विविध खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालील तक्त्यात दर्शवली आहे. पहा या ठिकाणी तक्ता आहे खेळाचे नाव आणि विद्यार्थी संख्या, म्हणजे कोणत्या खेळामध्ये किती विद्यार्थ्यांची आवड आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा क्रिकेट, खो खो, कबड्डी, फुटबॉल आणि बास्केटबॉल हे 5 प्रकारचे खेळ आहेत आणि हा खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे 6, 5, 3, 4 आणि 2. तर या माहितीवरून आपल्याला स्तंभालेख काढायचा आहे. तर या ठिकाणी काढून दाखवलेलं आहे, आपण पाहूयात कसं काढलं ते. पहा प्रथम आलेख कागदावर डाव्या बाजूला एक उभी रेषा काढून तिला वाय अक्ष असे नाव द्यायचं आहे. पहा पहा या ठिकाणी हा जो आलेख कागद दाखवलेला आहे इथं डाव्या बाजूला ही उजवी बाजू, ही डावी बाजू, तर डाव्या बाजूला ही एक उभी रेष काढलेली आहे आणि याला काय नाव दिलेलं आहे पहा वाय अक्ष. त्यानंतर पहा काय म्हणलेलं आहे, आलेखाच्या खालच्या बाजूला एक आडवी रेषा काढून तिला यक्स अक्ष असे नाव देऊ म्हणलेलं आहे. पहा या ठिकाणी ही आडवी खालची जी बाजू आहे ही आडवी रेषा काढलेली आहे आणि याला काय नाव दिलेलं आहे सांगा यक्स अक्ष. पुढं पहा यक्स अक्षावर समान अंतरावर 5 खेळांची नावे लिहू व वाय अक्षावर 1-1 सेंटीमीटरवर 1, 2, 3, 4, 5, 6 अशा संख्या दाखवू. येथे सर्वाधिक खेळ आवडणारी संख्या 6 आहे, म्हणून वाय अक्षावर जास्तीत जास्त 6 ते 7 संख्या दाखवणे पुरेसे ठरेल. तर पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आपल्याला खालची जी आपण एक्स अक्ष काढलेला आहे तर या ठिकाणी खेळांची नावे लिहायची आहेत. पहा समान अंतरावर लिहायचं, म्हणजे समजा आपण या शून्यापासून जर आपण 1 सेंटीमीटरवर क्रिकेट या खेळाचे नाव लिहिले तर पुढे सुद्धा 1 सेंटीमीटरवरच खो खो, कबड्डी, फुटबॉल, बास्केटबॉल या खेळांची नावे लिहावी लागतील. त्यानंतर उभा जो आपला वाय अक्ष आहे या ठिकाणी सुद्धा 1-1 सेंटीमीटरवर 1 पासून 7 पर्यंत संख्या दर्शवलेल्या आहेत. पहा तर आता या संख्या दर्शवताना सुद्धा आपल्याला खेळामध्ये जास्तीत जास्त मोठी संख्या कोणती आहे ती पाहायची आणि त्याच्यावर फक्त 1 किंवा 2 अंक जास्त घ्यायचे. पुढं पहा क्रिकेट 6 सेमी, खो खो 5 सेमी, कबड्डी 3 सेमी, फुटबॉल 4 सेमी व बास्केटबॉल 2 सेमी या उंचीचे स्तंभ काढू. या ठिकाणी काढलेलं आहे पहा क्रिकेटमध्ये, म्हणजे क्रिकेट हा खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे तर या ठिकाणी या स्तंभाची उंची पहा 6 सेंटीमीटरपर्यंत दाखवलेली आहे, म्हणजे 6 खेळाडूंना हा खेळ आवडतो. त्यानंतर खो खो खेळ किती विद्यार्थ्यांना आवडतो पहा 5. त्यानंतर कबड्डी हा खेळ किती विद्यार्थ्यांना आवडतो 3. फुटबॉल हा खेळ किती विद्यार्थ्यांना आवडतो 4. त्यानंतर बास्केटबॉल हा खेळ 2 विद्यार्थ्यांना आवडतो. तर याप्रमाणे या ठिकाणी हा स्तंभालेख तुम्हाला काढून दाखवलेला आहे. आणि शेवटी आलेख कागदाच्या वर उजव्या कोपऱ्यात प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 1 विद्यार्थी असे लिहू. पहा या ठिकाणी प्रमाण हे लिहिणं खूप गरजेचं आहे. आपण किती सेंटीमीटरवर खेळांची नावं लिहिलेलं आहे ते या ठिकाणी लिहावं लागतं. आपण जर 2 सेंटीमीटर घेतलं तर 2 सेंटीमीटर बरोबर 1 विद्यार्थी या ठिकाणी असं लिहितात. या ठिकाणी पहा सरावासाठी आपल्याला 2 उदाहरणे दिलेली आहेत. तुमच्या घरातील सर्व व्यक्तींच्या वजनाचा तक्ता तयार करा व ती माहिती दर्शवणारा स्तंभालेख काढा. तुमच्या घरात असणाऱ्या कप, ग्लास, ताटे, वाट्या व तांबे यांची संख्या दर्शवणारा तक्ता तयार करा व ती माहिती दर्शवणारा स्तंभालेख काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही जी 2 उदाहरणे दिलेली आहेत ती आपण करून पाहूयात. पहा या ठिकाणी मी उदाहरण तयार केलेलं आहे. आपल्याला काय म्हटलं आहे, घरातील व्यक्ती आणि त्यांचे वजन. तर आपल्या घरातील व्यक्ती या ठिकाणी 5 घेतलेले आहेत. पहा मी वडील, आई, काका, बहीण आणि भाऊ. तर यांचे वजन अनुक्रमे वडिलाचे वजन 70 किलो, आईचे 50, काकाचे 75, बहिणीचे 40 किलो आणि भावाचे किती आहे 42 किलो. तर या माहितीनुसार आपल्याला काय काढायचं आहे सांगा, स्तंभालेख काढायचा आहे. तर यासाठी तुम्हाला आवश्यक साहित्य काय सांगा, तुमच्याकडे आलेख होई पाहिजे. तर या ठिकाणी पहा या आलेख होईमध्ये आपण स्तंभालेख काढूयात. तर हा आलेख कागद आहे. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं सांगा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो
सुरुवातीला आपण खालची जी आपली बाजू आहे आले कागदावरची, त्या ठिकाणी खाली 2 सेंटीमीटर जागा सोडून आपण एक आडवी रेष काढूयात. पहा पहा, या ठिकाणी या ठिकाणी आडवी रेष काढलेली आहे आणि याला काय नाव द्यायचं सांगा, एक्स अक्ष. आता डाव्या साईडला सुद्धा 2 सेंटीमीटर जागा सोडा आणि एक उभी रेष काढा. पहा या ठिकाणी उभी रेष काढलेली आहे, याला काय नाव द्यायचं, वाय अक्ष. आणि इथं दोन्ही रेषा छेदलेल्या ठिकाणी 0 द्या. आता पहा आपल्याला कशाचा आलेख काढायचं सांगा, घरातील व्यक्ती आणि वजन. तर घरातील व्यक्ती जे आहे ते आपण खालच्या बाजूला लिहूया तिथं एक्स अक्षावर, घरातील व्यक्ती. आणि उभ्या अक्षावर काय लिहायचं सांगा, वजन. आता पहा या ठिकाणी आपले 5 व्यक्ती आहेत, वडील, आई, काका, बहीण आणि भाऊ. तर या ठिकाणी काय करायचं सांगा, या ठिकाणी तुम्ही 2 सेंटीमीटरवर खून करा अशी प्रत्येक ठिकाणी 5 व्यक्ती आहेत. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी वडील घेऊयात, त्यानंतर आई, नंतर काका, बहीण आणि भाऊ या ठिकाणी शेवटी. आता उभ्या वाय अक्षावर पहा आपल्याला काय करायचं आहे, इथं वजन दिलेलं आहे. पहा या ठिकाणी सर्वात जास्त वजन किती आहे, पहा 75. म्हणजे आपल्याला वाय अक्षावर 80 पर्यंतच्या संख्या लिहाव्या लागणार आहेत. तर आता स्टार्ट कुठून करायचं सांगा, आपण 10 पासून स्टार्ट करूया. त्या ठिकाणी इथं 0, इथं 10, 1 सेंटीमीटरवर घ्या 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80. या ठिकाणी तुम्ही 2 सेंटीमीटर अंतर सोडूनसुद्धा घेऊ शकता. आता आपल्याला पहा या ठिकाणी वडिलांचं वजन किती आहे, 70 किलोमीटर आहे. मग आपल्याला काय करावं लागेल सांगा, या ठिकाणी 70 कुठे आहे पहा, इथं. म्हणजे इथंपर्यंत तुम्हाला एक स्तंभ काढावा लागणार आहे. पहा पहा या ठिकाणी वडिलांचं वजन किती आहे, पेन्सिलने रंगवूसुद्धा शकता किंवा त्या तसंच ठेवू शकता. आता आईचं वजन किती आहे बघा, 50 किलो. पहा या ठिकाणी आईचं वजन 50 किलो, म्हणजे इथं आहे 50. या ठिकाणी परत तुम्ही स्तंभ काढा. आईचं वजन 50 किलो आहे हे. त्यानंतर पहा काकाचं वजन 75 किलो आहे, काका इथं. तर आता 70 इथं आहे, मग ह्याच्यावर 5 रेषा म्हणजेच किती झालं सांगा, 75. तर या ठिकाणी आपण स्तंभ काढूयात 75. काकाचं वजन 75 किलो आहे म्हणून आपण 75 पर्यंत काय काढलेलं आहे सांगा, स्तंभ काढलेला आहे. यानंतर पहा बहिणीचं वजन किती आहे, 40 किलो. बहीण 40 कुठं दिसते पहा, 40 इथं. तर या ठिकाणी बहिणीचं वजन किती आलेलं आहे, 40. त्यानंतर भावाचं वजन 42 दिलेलं आहे. आता इथं 40 आहे, म्हणजे ह्याच्यावर ह्या 1 सेंटीमीटरमध्ये एकूण पहा हे 5 आहे. मग ह्याच्यानंतर इथं मध्ये आपल्याला 2 रेषापर्यंतच आपल्याला काय करावं लागणार आहे सांगा, घ्यावं लागणार आहे. पहा म्हणजे 42 किलो होणार आहे. हे भावाचं वजन किती आहे सांगा, 42 किलो आहे. तर पहा आपण एक्स अक्षावर घरातील व्यक्तींची नावं लिहिलेली आहेत, वाय अक्षावर आपण वजन लिहिलेलं आहे. आता आणखीन एक गोष्ट आपली या ठिकाणी राहिलेली आहे पहा. तर उजव्या कोपऱ्यात आपल्याला काय लिहायचं असतंय, प्रमाण. प्रमाण वाय अक्षावर, प्रमाण हे नेहमी कशावर असते सांगा, वाय अक्षावर. 1 सेंटीमीटर बरोबर काय सांगा. आता पहा या ठिकाणी आपण ह्या 1 सेंटीमीटरमध्ये इथून किती लिहायला चालू केले, 10 पासनं. म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलो वजन आहे त्या ठिकाणी, म्हणून 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला पहिला आलेख तयार झालेला आहे. तर याप्रमाणेच तुम्ही तुमच्या वहीवर हा स्तंभालेख काढा.
आता दुसरं उदाहरण पहा, या ठिकाणी आपल्याला घरातील वस्तू आणि त्यांची संख्या दर्शवणारा स्तंभालेख काढायचा आहे. तर या ठिकाणी कप, ग्लास, ताट, वाटे आणि तांबे यांची संख्या दिलेली आहे. पहा, कप आहेत 10, ग्लास 20, ताट 15, वाट्या 35 आणि तांबे 18. तर आपण याचा स्तंभालेख, तर या ठिकाणी हा स्तंभालेख आपण काढूयात. या ठिकाणी पहा, खालच्या साईडला आडवी रेषा मारलेली आहे, तो आहे यक्स अक्ष. डाव्या साईडला ही उभी रेष मारलेली आहे, ते आहे वाय अक्ष. तर आपल्याला आता कशाचा आलेख काढायचा आहे सांगा? घरातील वस्तू या आपण यक्स अक्षावर लिहूयात, घरातील वस्तू. आणि त्यानंतर वाय अक्षावर आपल्याला काय लिहायचं सांगा? त्या वस्तूंची संख्या. तर या ठिकाणी 2-2 सेंटीमीटर अंतरावर तुम्ही बिंदू घ्या. आपल्याला घरातील वस्तू एकूण 5 सांगितलेल्या आहेत. पहा, पहिला आहे कप, त्यानंतर आहे ग्लास, त्यानंतर आहे ताट, त्यानंतर वाट्या आणि शेवटी काय सांगा? तांबे. या वस्तू आपण एक्स अक्षावर लिहिल्या आहेत. आता वाय अक्षावर 1-1 सेंटीमीटरवर बिंदू घ्या. आता या ठिकाणी आपल्याला जी संख्या दिलेली आहे पहा, यामध्ये सर्वात मोठी संख्या 35 आहे. म्हणजे आपल्याला संख्या एकूण 40 किंवा 45 पर्यंत लिहिला तरी चालतात. तर आपण काय करूयात सांगा? या ठिकाणी 5 पासून घेऊयात. इथं 0 आहे, हे 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40 आणि या ठिकाणी 45. तर पहा, कपाची संख्या आपल्याला 10 दिलेली आहे. तर 10 कुठे आहे? पहा, या ठिकाणी 10 आहे. तर या ठिकाणी आपण काय काढूयात सांगा? स्तंभ काढूयात. ही झाली कपाची संख्या. त्यानंतर आपल्याला ग्लासची संख्या 20 सांगितलेली आहे. म्हणजे या ठिकाणी 20 पर्यंत आपण काय करूयात सांगा? ही झाली कपाची ग्लासची संख्या 20. यानंतर आपल्याला ताटांची संख्या दिलेली आहे 15. पहा, या ठिकाणी 15 कुठे? इथं आहे पहा 15. म्हणजे ह्या 15 पर्यंत आपल्याला स्तंभ काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला वाट्यांची संख्या दिलेली आहे पहा 35. तर 35 कुठे? पहा, इथं आहे 35. वाट्यांची संख्या 35 आहे. त्यानंतर तांब्यांची संख्या 18 दिलेली आहे पहा. तर 18 साठी आपल्याला पहा, इथं 15 आहे. 15 पुढे 3 रेषा घ्या, 1, 2, 3, म्हणजे या ठिकाणी 18 येणार. पहा, आपला घरातील वस्तू आणि त्यांची संख्या याचा स्तंभालेख या ठिकाणी आपण काढलेला आहे. आता आपण या ठिकाणी प्रमाण घेऊयात. उजव्या कोपऱ्यामध्ये प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर आपण 5, 10, 15 अशा यासारखं लिहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1 सेंटीमीटर बरोबर 5 वस्तू याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला प्रमाण लिहावं लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सरावासाठी दिलेली ही जी 2 उदाहरणे आहेत स्तंभालेख काढण्यासाठी, ही तुम्ही परत एकदा तुमच्या आलेख वहीमध्ये सोडवा.